नमस्कार मित्रांनो माय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो सूर्यग्रहण जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वी या दोघांच्या मधोमध येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते आणि या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात मित्रांनो सूर्यग्रहण साधारणपणे अमावस्येच्या आसपास दिसते जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खगरा सूर्यग्रहण म्हणतात खगरा सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणं दिसतात त्याचा आकार वर्तुळाकार असतो त्यामुळे या किरणांना तेजोवलय असे म्हणतात मित्रांनो ग्रहण म्हणजे काय ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश सावलीचा आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानाचा खेळ जेव्हा निरीक्षक एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात ज्या दिवशी सूर्य ग्रहण असते त्या दिवशी सूर्य हा राहूजवळ किंवा केतूजवळ असतो म्हणूनच जनसामान्यांच्या दृष्टीने ज्या दिवशी राहू किंवा केतू हे राक्षस सूर्याचा किंवा चंद्राचा ग्रास घेतात त्या दिवशी हे सूर्यग्रहण दिसते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून या दोन हजार वीस या सरत्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पाहणार आहोत हे सूर्यग्रहण चौदा डिसेंबर सोमवार रोजी होणार असून हे सूर्यग्रहण आपल्या भारतामधून दिसणार असल्यामुळे आपण वेदाधिनियम पाळण्याची अजिबात आवश्यकता नाही मित्रांनो हे सूर्यग्रहण कार्तिक अमावस्याला आहे ही कार्तिक अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते या ग्रहणाची स्थिती काय आहे सूर्यग्रहण कसे लागणार आहे केव्हा लागणार आहे आणि हे सूर्यग्रहण कोठून दिसणार आहे कोठून दिसणार आहे आणि याबाबत काही नियम पाळावे लागणार आहेत का याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका मित्रांनो दोन हजार वीस सालामधील सूर्यग्रहण हे चौदा डिसेंबरला सुरू होणार आहे आणि हे शेवटचे म्हणजे दोन हजार वीस सालातील शेवटचे सूर्यग्रहण असेल मित्रांनो या वर्षामध्ये एकूण सहा ग्रहण लागलेले आहेत यामध्ये चार चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण आहेत यामध्ये पहिले सूर्यग्रहण हे एकवीस जूनला पाहिलेले आहे आणि आता हे जे दुसरे सूर्यग्रहण आहे सूर्यग्रहण आहे हे चौदा डिसेंबरला लागणार असून हे सूर्यग्रहण आपल्या भारतामधून दिसणार नाही मित्रांनो सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे जेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य येतो म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य येतो तेव्हा सूर्यग्रहण लागते जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा प्रकृती सोबत मानव याचे वाईट परिणाम होतात दोन हजार वीस सालामधील दुसरे सूर्यग्रहण हे चौदा डिसेंबर दोन हजार सोमवार रोजी लागणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षात सोमवती आमुष्याला हे सूर्यग्रहण लागणार आहे आणि हे सूर्यग्रहण खगरा सूर्यग्रहण म्हणून ओळखले जाईल काही ठिकाणावरून हे सूर्यग्रहण दिसेल तर काही ठिकाणावरून हे सूर्यग्रहण दिसणार नाही तर आपल्या भारतातून तर हे सूर्यग्रहण अजिबात दिसणार नाही मित्रांनो आता आपण या सूर्यग्रहणाच्या वेळेबद्दल माहिती घेऊया चौदा डिसेंबर दोन हजार वीस सोमवार सूर्यग्रहणाचा वेळ काय असेल हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार चौदा डिसेंबरला संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार आणि या सूर्यग्रहणाचा समाप्तीचा वेळ चौदा डिसेंबर मध्यरात्री म्हणजे पंधरा डिसेंबरला बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल सूर्यग्रहणाचा कालावधी जवळपास पाच तासाचा असेल तर मित्रांनो हे सूर्यग्रहण कोठून कोठून दिसणार आहे आणि हे सूर्यग्रहण भारतामधून आपल्या दिसणार नाही हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका साऊथ आफ्रिका अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागराच्या काही पट्ट्यामधून हे सूर्यग्रहण दिसेल सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नसल्यामुळे आपण सुतक पाळायची अजिबात गरज नाही हे ग्रहण ज्या ठिकाणावरून दिसेल त्या ठिकाणी सर्व नियम पाळणे गरजेचे आहे खास करून गरोदर महिलांनी या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये काळजी घ्यायला हवी भारतामधून हे सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे आपल्या भारतातील गरोदर स्त्रियांनी काहीच घाबरण्याचे कारण नाही त्यामुळे या सूर्यग्रहणाचे विशेष असे धार्मिक नियम व महत्व नाही धार्मिकतेवर विश्वास ठेवणारे लोक देवाच्या नावाचा जप करू शकतात आणि ग्रहण काळ संपल्यानंतर दानधर्म करू शकतात सूर्यग्रहण काळात घरातील गरोदर स्त्रिया काहीच काम करत नाहीत तसेच या काळात देवाची मंदिरे सुद्धा बंद असतात असे काही नियम या ग्रहण काळामध्ये असतात मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद